अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे बालकांना पोषण आहार देण्याचे काम आशाताईंवर सोपवण्यात आले असल्याचे महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी सांगितले आहे. 11 सप्टेंबर पासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संपावर अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाहीये. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या या राज्यस्तरीय आहेत, त्यामुळे हजारो बालके पोषण आहारापासून वंचित होती आहेत. कालच आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशांना सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही तोपर्यंत आशा अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देणार असून या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून जिल्ह्यात झाली आहे अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे.